क्रियाविधी मध्ये पाहूया आपण लसावी व मसावी या अगोदर आपण लसावी व मसावी यांचं पार्ट वन पाहिलेला आहे. त्या पार्ट वन मध्ये लसावी आणि मसावी या दोन्ही घटकांची संकल्पना दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं स्वरूप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया प्रश्न. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 70 व 105 लसावी 210 आहे तर मसावी किती? आता या ठिकाणी लसावी मसावीमध्ये एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता या ठिकाणी नियम कोणता आहे? तर नियम आहे की दोन संख्या ज्या असतात त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे या ठिकाणी नियम काय होईल, तर पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या इक्वल टू त्याच संख्यांचा लसावी गुणेला काय होईल, मसावी होईल. या नियमानुसार पहिली संख्या आपल्याला दिलेली आहे, दुसरी संख्या दिलेली आहे, त्याच्यानंतर त्यांचा लसावी दिलेला आहे, तर निश्चितच आपल्याला मसावी त्या ठिकाणी काढता येईल. म्हणजेच पहिली संख्या झाली 70 गुणिला दुसरी संख्या झाली 105 इक्वल टू लसावी दिलेली आहे 210 गुणिला मसावी आपल्याला काढता येईल. या ठिकाणी मसावी जर काढायचे असेल तर काय होईल, मग 70 गुणिला 105 डिवायडेड बाय 210. या ठिकाणी 00 कॅन्सल, 7 × 7 7³ 21 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल 105/3 म्हणजेच या ठिकाणी 3³ 9 1 उरला 3 5 15 म्हणजेच या ठिकाणी 35 ही काय निघाली, आपली मसावी निघाली. म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला दोन संख्या दिलेल्या असतील, लसावी किंवा मसावी दिलेला असेल, तर त्या ठिकाणी या नियमानुसार आपल्याला काय काढता येतो, लसावी मसावी काढता येतो. किंवा लसावी मसावी दिलेली असेल तर त्या ठिकाणी पहिली किंवा दुसरी संख्यासुद्धा काढता येते. चला बघूया आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की दोन संख्या 6x आणि 8x असून त्यांच्या मसावी 14 व लसावी 168 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, 6x आणि 8x. या ठिकाणी एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजेच नियम क्रमांक तोच लागेल आपल्याला की पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या इक्वल टू लसावी गुणिला मसावी. कोणते लागेल? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या लसावी इंटू मसावी. मग पहिली संख्या असेल 6x × 8x इक्वल टू या ठिकाणी लसावी दिलेली आहे 168 × मसावी दिलेली आहे 14. आता या ठिकाणी 8 × 48 x² इक्वल टू 168 × 14 या पद्धतीनं करता येईल आपल्याला. नंतर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, याचाच अर्थ एक्स आपण बाहेर काढू, म्हणजे x² इक्वल टू 168 × 14 डिवायडेड बाय 48. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे. तर या ठिकाणी भागाकार करताना काय होईल मग, तर या ठिकाणी 7 त्याच्यानंतर 24 बरोबर आहे, त्याच्यानंतर 24 × 7 किती होतो, 168 होतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x² इक्वल टू 7 × 7 म्हणजेच x² इक्वल टू 49. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजेच एक्स इक्वल टू वर्ग आहे म्हणून इकडे वर्गमूळात करायचा, म्हणजेच एक्स इक्वल टू 7. या ठिकाणी ही एक्सची किंमत मिळालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिली संख्या आणि दुसरी संख्यासुद्धा विचारली जाऊ शकते. तर या ठिकाणी पहिली संख्या म्हटलं आपण, तर पहिली संख्या काय असेल, 6x असेल
आता या ठिकाणी ही झाली पहिली संख्या. मूळ संख्या जर काढायची असेल आपल्याला तर या ठिकाणी एकची किंमत ठेवलं तर आपल्याला मूळ संख्या मिळेल, म्हणजेच या ठिकाणी 7 सकम 42 ही काय झाली, मूळ संख्या झाली. दुसरी मूळ संख्या म्हटलं आपण तर या ठिकाणी 8x ही दुसरी संख्या आहे, या ठिकाणी सुद्धा एक्सची किंमत ठेवला आपण तर आपल्याला काय मिळेल, 56 मिळाले. म्हणजे एकतर या प्रश्नामध्ये आपल्याला एक्सची किंमत विचारली जाऊ शकते किंवा मग एक्सच्या ठिकाणी पहिली आणि दुसरी संख्यासुद्धा विचारली जाऊ शकते. तर या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. लगेच पाहूया पुढील प्रश्न. कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 12, 20 आणि 25 ने पूर्ण भाग जातो? तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 12, 20 आणि 25 या सगळ्यांचे आपल्याला लसावी मसावी काढून टाका किंवा मग यांना समान जेवढे अवयव पडतात त्यांना भाग द्या. पूर्ण वर्गसंख्या काढायची आहे आपल्याला. तर या ठिकाणी पूर्ण वर्गसंख्या काढताना आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी भाग द्या सगळ्यांना, लसावी किंवा मसावी काढा. तर या ठिकाणी 2 ने भाग जातो, 6, 10 आणि 25. त्याच्यानंतर अजून 2 ने भाग जातो, तर या ठिकाणी 3, 5 आणि 25. आता या ठिकाणी भाग कोणत्या संख्येने जात नाही, या 2 संख्यांना 5 ने भाग जातो, म्हणजे 3, 1, 5. या ठिकाणी आता काय करा, हे जे उरलेले आहेत ते खाली लिहा, 5. आता या ठिकाणी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की आपल्याला पूर्ण वर्ग संख्या काढायचं आहे. आता वर्ग म्हणजेच काय असतो, तर वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे असतो. 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5, म्हणजे 5 हा किती वेळा पाहिजे, 2 वेळा पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी जे अवयव पडले आपण त्यांच्या जोड्या असायला पाहिजे, सिंगल असायला नको पाहिजे. जसं या ठिकाणी 2ची जोडी आहे, म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 2 झाला. या ठिकाणी 5ची सुद्धा जोडी आहे, कारण 5 सुद्धा आहे या ठिकाणी, 5 गुणिले 5. या ठिकाणी 1ची जोडी नसली तरी चालते, कारण कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर 30 संख्या येत असते. मात्र या ठिकाणी 3ची जोडी नाही. मग या ठिकाणी 3ची जोडी नाही तर पूर्ण वर्ग संख्या काढण्यासाठी आपल्याकडून एखादा अंक देऊन त्या ठिकाणी जोडी काय करायची असते, पूर्ण करायची असतो. म्हणजे या ठिकाणी आपण 3ची जोडी नाही म्हणून 3 दिला, म्हणजे 3 गुणिले 3. या पद्धतीनं काय झालं, त्या ठिकाणी जोड्या तयार करायच्या, कोणताही सिंगल अंक या ठिकाणी वापरायचा नाही. मग या सगळ्यांचा गुणाकार करायचा, 2 2 4, 4 5 20, 20 5 100, 100 3 300 आणि 300 3 900. जर आपण ही 900 संख्या पाहिलं तर ही अशी लहानात लहान संख्या आहे ज्या संख्येला 12, 20 आणि 25 ने काय जातो, भाग जातो. पण ही संख्या कशी असेल, वर्ग संख्या असेल. कशी संख्या असेल, वर्ग संख्या असेल. तर ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. चला पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते. आता या ठिकाणी संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 132 आणि दुसरी संख्या दिलेली आहे 77. या संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याही प्रश्नामध्ये मोठ्यात मोठा हा आला किंवा जास्तीत जास्त हा शब्द आला तर या ठिकाणी समजून जायचं आहे की आपल्याला काय काढायचं आहे, तर या ठिकाणी मसावी काढायचा आहे. जर या ठिकाणी जर समजा कमीत कमी किंवा लहानात लहान जर हा शब्द आला तर या ठिकाणी समजून जायचं आहे की आपल्याला काय काढायचं आहे, त्या ठिकाणी लसावी काढायचा आहे. तर या ठिकाणी 132 2 उरते म्हणते बाकी, याचाच अर्थ 132 - 2 आणि 77 - 2 केलं तर ह्या संख्या उरतात 130 आणि 75. म्हणजेच 130 आणि 75 या 2 संख्यांना भाग देणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच 130 आणि 75 यांचा मसावी काढलं तर ती संख्या असेल मोठ्यात मोठी संख्या. कारण बाकी 2 उरते म्हटलं म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी 2 वजा केलं तर या ठिकाणी 5 ने भाग दिला, 5 2 10, 3 उरले आणि 5 सक 30 आणि 15 5 75. त्याच्यानंतर या ठिकाणी
कोणत्याही संख्येने भाग जात नाही याचाच अर्थ पाच ही काय असेल? मोठ्यात मोठी संख्या असेल ज्या संख्येने 132 आणि 77 भाग दिल्यास बाकी नेहमी किती उरतो? 2 उरतो. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 5 व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला मसावी दिलेली आहे 5. मसावी किती दिलेली आहे? 5 दिलेली आहे. आणि लसावी काय म्हणत आहे की लसावी हा मसावीच्या 1/6 पट आहे. आता लसावी हा 1/6 पट आहे याचाच अर्थ 6 × 5 म्हणजेच लसावी किती झाली? 5 झाली. आता या ठिकाणी आपल्यासमोर मसावी आहे, लसावी आहे आणि एक संख्या दिलेली आहे. तर यानुसार आपल्याला दुसरी संख्या काढता येईल, कारण आपण एक नियम पाहिलेला होता की पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या इक्वल टू त्या संख्यांचा लसावी गुणेला मसावी या पद्धतीनं. आता या ठिकाणी पहिली संख्या 15 दिलेला आहे गुणेला आपल्याला दुसरी संख्या काय करायचं आहे? काढायचं आहे. लसावी 30 दिलेला आहे आणि मसावी किती दिलेला आहे? तर 5 दिलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. तर दुसरी संख्या इक्वल टू 30 × 5 डिवायडेड बाय काय होईल? 15 होईल. तर या पद्धतीने जर पाहिलं आपण तर या ठिकाणी दुसरी संख्या काढताना काय करावं लागेल? 30 × 5 डिवायडेड बाय 15. 5 × 5 5 × 3 15 3 × 3 आणि 3 × 30 म्हणजेच या ठिकाणी दुसरी जी संख्या आली ती किती आली? 10 आली. तर या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. चला पाहूया आपण पुढील प्रश्न. तर या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी दोन संख्यांचा मसावी 15 आणि लसावी 90 असल्यास त्या संख्या कोणत्या? तर या ठिकाणी आपल्याला फक्त मसावी दिलेली आहे. किती आहे मसावी? 15. आणि लसावी या ठिकाणी काय दिलेली आहे? 90 दिलेली आहे. आता या ठिकाणी लसावी मसावी दिलेली असेल तर आपल्याला यांच्यावरून जर काय काढायचे असेल, संख्या काढायच्या असतील तर या ठिकाणी काय करायचा असतो? तर या ठिकाणी करायचा असतो आपल्याला लसावी भागीला मसावी करायचा असतो. म्हणजेच या ठिकाणी 90/15 आणि त्याच्यानंतर यांचा भागाकार केल्यानंतर 15 × 15 15 × 90 या ठिकाणी 6 याचं काय आलेलं आहे? उत्तर आलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, 6 जे उत्तर आलेलं आहे या 6 आपल्याला असामायिक अवयवामध्ये 2 काय करायचं आहे? विभाजन करायचं आहे. म्हणजेच आपण असामायिक म्हटलं 10 ही संख्या असेल तर याला 5 × 2, 20 ही संख्या असेल तर याला आपण 10 × 2 किंवा मग या ठिकाणी 4 × 5 या पद्धतीनं सुद्धा करू शकतो. परंतु असामायिक म्हणजेच काय? तर या ठिकाणी कोणत्याही या संख्यांना एकमेकाला भाग जाता कामा नाही, 2 × 10 भाग जातो म्हणजे हे काय झाले? सामायिक झाले. परंतु 4 आणि 5 या 2 कोणत्याही एकमेकांना भाग जात नाही याचा अर्थ हा झाला असामायिक. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 6 × 3 × 2 काय करायचं आहे? 2 अवयव करायचे आहेत. म्हणजे 3 × 2 = 6. आता या ठिकाणी अवयव पाडल्यानंतर हे ज्या 2 अवयवांपैकी एक असेल लहान अवयव आणि एक असेल मोठा अवयव. तर या ठिकाणी जर लहान संख्या काढायचं असेल तर लहान संख्या म्हणजेच काय घ्यायचं? तर यांच्यापैकी लहान अवयव घ्यायचा 2, याला इंटू काय करायचं आहे आपल्याला? मसावी करायचं आहे. मसावी किती आहे? 15 आहे. आणि मोठी जर संख्या काढायची असेल तर मोठी संख्या म्हणजेच मोठा अवयव इंटू काय करायचं आहे आपल्याला? मसावी करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी लहान संख्या असेल 15 × 30 आणि मोठी संख्या असेल 15 × 3 = 45 या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी संख्या काढता येतील. तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. तर या पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्न पाहिलेले आहेत. तर या नंतरचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आमच्या व्हिडिओ क्लासमध्ये राहा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.